साहेबांच्या घराण्याचा झाला त्यावेळेस रक्तपात झाला, मात्र राष्ट्रवादीमध्ये अशी फूट पडल्यानंतर शांतता का दिसते? कारण आक्रमकपणा बीड मध्ये कधी सोडलेलं नाही. काय काय कसं आहे की साहेब आहेत ते, हो भीष्म पितामह आहे, कोण लढणार त्यांच्या समोर? सगळ्या विद्या पारंगत असलेलं देशातलं हे हा भीष्म आहे, देशातला हा इंडियाचा फेविकॉल आहे. इंडिया इंडिया जो निर्माण झाला आहे तो या फेविकॉल मिळून निर्माण झाला आहे. एक बॅनर फार ठळकपणे या ठिकाणी शरद पवारांना विनंती करणार आहे की मी आणि आज साहेबांनी ठरवलं की आम्ही दोघही आणि आमच्या सगळ्यांसह समतेचे पुजारी आणि ह्या बीड जिल्ह्याचे भगवान बाबा यांच्या दर्शनाला जाणार आहोत. एक शेवटचा प्रश्न, येवल्यामध्ये छगन भुजबळ गेले, येवल्यामध्ये सभा घेतली, धनंजय मुंडे गेले बीडमध्ये सभा होते, धनंजय मुंडे बीडचे नाही, परळीचे आहेत, परळीचे आहेत ना. आणि ही मीटिंग कोणी घेतली? मीटिंग कोणी घेतली? कोणी घेतली मीटिंग? कुठली ही मीटिंग? आजची बीडची कोणी घेतली आहे? अध्यक्ष कोण आहे आमचा? संदीप सर. संदीप सर हा, तो कुठल्या समाजाचा आहे? अहो सांगा ना, तुम्ही बीडचे आहात ना? ओबीसी समाज नाही, पण तुम्ही इथले आहात ना? तुम्ही इथले आहात ना? मग तुम्हाला सांगतो, ते तेली समाजातले. आणि तेली हा बहुजन समाजातला ओबीसी समाजातला मोठा वर्ग आहे, आणि ती सभा त्यांनी घेतली आहे. इथे जातीपातीचं हे काही नाही आहे, इथे फक्त आता निवडणूक लढवली जाईल ही गद्दार विरुद्ध वफादार. संदीपला अधिक आता बळकट बघायला. अरे संदीप खुश आहे. अरे संदीप म्हणतो, साहेब मला एवढी लोक कधी आयुष्यात भेटायला झाली नव्हती. बघा त्याला विचारा तोंडावर, मीच सांगतोय. म्हणजे ओबीसी नेतृत्व म्हणून अरे नवीन नेतृत्व तयार झालं ना, असंच असतं. मी पहिल्यांदाच बोललो ना, एक सैलाब आता है, सब कुछ बदल के चला जाता है. ये बदलाव का नया चेहरा. अजून काय पाहिजे? जगातलं कुठलंच राजकारण सोपं नसतं असं असं तुम्हाला वाटतं? सगळं राजकारण